हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मी विशाखा तुमचे वी थ्री आर लाईव्ह चॅनलमध्ये स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच वल्लेश्वर बाप्पाचरणी प्रार्थना. आज आहे गुरुवार आणि आम्ही चाललो आईंकडे. वाजलेत किती विरा आता? साडेबारा वाजलेत आणि आम्ही आईंकडे चाललो आहे ना, कारण थोडं तिकडचं क्लिनिंग करायचं आहे, टेरेस चेक करायचं आहे कसं आहे काय, तिथं थोडं साफ करावं लागेल का पूर्ण, ते सगळं चेक करायचं आहे. तर मी जेवण आज काही जास्त नाही केलं आहे, दाल खिचडी केली ना मम्मानी, दाल खिचडी केली आणि आल्यानंतर ना थोड्याशा शेव्या करणार आहे मी, जास्त काही करणार नाही, थोडं गोड म्हणून आपल्या घरात काहीतरी पाहिजे ना. आणि आज हनुमान जयंती आहे, तुम्हा सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा बोल. आणि श्री स्वामी समर्थ. तर चला आता मी पटकन जाते आईंकडे, थोडंसं तिथलं क्लिनिंग करून घेते, परत येऊन विहांचा घण साफ करायचं आहे मला, कारण गेल्या वर्षीचे ना सगळे बुक्स वगैरे काढून ठेवायचेत आणि नवीन बुक्स त्याच्यामध्ये टाकायचे, परत कवर घालायचेत नोटबुकला बुकला, हो ना वीरा विहांच्या, तर आता त्याची पण घाई आहे. तर मी नंतर बोलते, बाय बाय बोल. हाय कर, हाय गाईज. एवढे उन्हाचं आता पटपट पटपट चालत जातो, जास्त लांब नाही घर, 5 मिनिटाच्या अंतरावर आहे, हो ना वीरा, ऊन आहे ना, कारण वीराचे पप्पा आलेच नाही घ्यायला, बोलले पटकन जा तुम्ही, तिची कॅप पण घरीच राहिली, तर ही दुसरी कॅप घालून चालली मी, उन्हाळ्यातली राहिली तिकडंच. हे मार्केट आहे ना, ते माझ्या सासरच्या घरातच्या इथलं मार्केट आहे, हे हॉस्पिटल अक्षय मेडिकल आणि ही बिल्डिंग आहे ना, ते आमची बिल्डिंग आहे आणि भाजीचं दुकान सगळं म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्येच आहे आणि इतना एंट्री आहे घरी जायला माझ्या सासरी. एखादा स्पेशल ब्लॉग असेल त्याच्यामध्ये माझ्या सासरचं पूर्ण घर दाखवेन तुम्हाला आणि बिल्डिंग किती मोठी आहे, गाळे किती आहे ते दाखवेन तुम्हाला. चल टोपी बघ कशी झाली ती. चला 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 फास्ट. चप्पल तर काढ. चल विहानचा बर्थडे आहे ना, तर इथे मी आता थोडीशी क्लिनिंग वगैरे करणार आहे, साफसफाई करणार आहे आणि कधी आम्ही गणपतीत वगैरे जेव्हा एकत्र येतो किंवा देवांचा कुठला कार्यक्रम वगैरे असतो तेव्हा चालूच असतं आणि जास्त करून माझी जाव ना हे सगळं क्लिनिंगचं सगळं करून ठेवत असते. पण आता ती नाही आहे, तुम्हाला तर माहिती आहे आमच्या घरी बाबू झाला आहे, त्याच्यामुळे ती तिकडं आहे तिच्या माहेरी, तर म्हटलं पटकन मीच जाते आणि सगळं क्लिनिंग करून घेते, म्हणून मी आता इथं आले आणि आता पूर्ण घराची क्लिनिंग करून मगच घरी जाऊन जेवेन. Tinda, tinda.
दादाचा बर्थडे आहे ना, ऐका दादाचा बर्थडे आहे ना, घे पुसून घे का घे मदत करते तू उद्योग करशील तिथना चल आज चल रागात आली आणि बसली कपडे वगैरे फेकला तिला फुसफुस करू दे ना आता बस 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 जास्त नाही त्या खिडकीवर कर जा तिथं डाग लगेच नाही ना म्हणून करतात ना काम करायला मुली करी टेरेसवर चालले आमच्या इथे करायचं वियांचा बर्थडे तर काय साफसफाई करायची का वगैरे चेक करते खूप मोठा टेरेस आहे हे बघा त्याच्यामुळे कुठं बर्थडे करायचा त्याचं पण प्लॅनिंग करायचं आहे काय साफ करायची गरज नाही आहे वरती खाली नको जाऊ आई ओरडेल आई पुरणपोळी खायची आहे जा खा जा पुरणपोळी सावकाश ई पडशील तिथं जा हां सावकाश जा नाही पडशील विषयी मला चेक करू दे गेलेली हां जाते खाऊन घे ती तर ह्या भागात इथल्या भागात हा इथला भाग आहे ना हा एरिया इथे वियांचा बर्थडे करायचा विचार आहे फक्त पाणी मारून ना सगळं झाडून काढून घ्यायला लागेल नंतर बाबा 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 झालं नाही नाही चल घरी चल केस कापायला जायचे चला पप्पा येत आहेत चल 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 आता मी चालले इथून घरी आणि आमच्या इथं ना डॉक्टरांच्या इथे एक कार्यक्रम आहे म्हणजे हा घर आहे ना इथला पूर्ण खालचा ते ना डॉक्टरांना दिलाय ते दाखवते तुम्हाला पप्पा आहेत बघ पप्पा आहेत बघ पहिले इथे ना एक छोटा गाळा होता म्हणजे आता मी आतमध्ये जाते ना तो पॅसेज आहे ना पूर्ण म्हणजे हा त्यांनी एंट्रीचा ठेवला आहे ना तो तेवढाच पहिले गाळा होता आणि हा पुढे मी तुम्हाला थोड्या दाखवते ना तिथं आमचा बेडरूम होता
त्याच्यापुढे हा पॅसेज आहे ना, तिथं आमचा हॉल होता आणि इथं हा दरवाजा होता फ्रंटचा आमचा. आणि इथं पुढे गेल्यानंतर ना इकडच्या बाजूला आमचं किचन होतं. ए सगळा पल जा, दादाला पाठव, 5 वाजत आलेत. दोघं पण जा, केस कापून या छान छान. कुठली कुठली कट मारणार रे वीरा? अशी अशी पूर्ण चकोटी टकली करून ये. हा टकली करून ये, जा लवकर दादाला पाठव आठवणीने. कव्हरला कव्हर घालायचे बुकला. मी याचं खण साफ करते आणि खण बघा किती खराब केलं याने. आणि तो बुक्सला कव्हर घालतोय त्याच्या, त्याला सांगितलं आधीच तुझ्या तू बुक्सला कव्हर घालायचे. मी पटापट साफ करून घेते, म्हणजे रद्दी पण काढायची ना त्याच्यामुळे. आणि त्याला 4:30 यायला सांगितलं, तो 5:30 आलाय. ठीक आहे, वीरा पण गेले ना ह्याच्या हेअर कट करायला नेले तर तिला म्हटलं पटकन मी पण वीराला कुठला खण छोटाच लागले एकदम कमी. हे आधीचे आहेत ना थोडेशा ह्याच्यात अभ्यास यायला होईल ना, पेपर लिहून द्यायला होती ते असू दे ना वीराला. होईल ना वीरा ठेवून दे, जे लिहिलेलं असेल ते नको ठेवून दे. शिकून द्यायला आपल्याला नाही आवडत बाबा. तुला आवडत असेल विराला होती ना हे लिहायला बघ. 1 2 3 4 अगं ते जे मी लिहिले ना ते फेकून दे, तीच तू बोलते ना तुला. फेकून नाही रद्दीत, पैसे भेटतील तुला. आणि तू घेशील ना, तू घेशील ना हे रद्दीतले बाजूला पाडते. बुक्सला जवळजवळ एवढे बुक्स आहेत, लवकर किती बुक्स आहेत एवढे आता येतील येतील ना. अजून बुक्स नाही का बाकीचे आले, एवढे बुक्स आहेत त्यांना तो आता कव्हर घालणार आहे. आणि 6 त्याला क्लासला जायचं, त्याच्यामुळे तू खूप काही कर. तुझे कुठे आहेत बुक्स? तिथे त्यात नोटबुक आहेत ना. पण करतो ग बरोबर. ठीक आहे कर, मी पटकन हे करते कारण नंतर नको एकदम पूर्ण. सीझर ही बघ बिहान, एवढी घाण नाही करायची पुन्हा, कळलं का? क्लीन ठेवायचं कारण आता दोघांचे पण असणार आहे त्याच्यात सगळंच. दाखव तू कसं कव्हर घालतोयस. चित्रपट्टी नाही लावायची, स्टॅपलर लावणार. चित्रपट्टी निघेल ना लगेच ते. कसं निघेल महिला वरती? तू स्टॅपलर मान ना, काय प्रॉब्लेम आहे कशा? ओरडतात नक्की. मी विचारू टीचरला. मम्मी ते काय केले? हे केलेलं ना ते छोटे कॉर्ड. हे ओके, याच्यात पटापट करायचं. तुला पण 15-20 मिनिटात निघायचंय. पटापट जेवढं होईल तेवढं करून घेऊ कारण उद्या परवा परत बर्थडेच्या ह्याच्यात काय नाही होणार. आणि कोण आल्यावर घर घाण नको दिसायला. सगळे वरचे सज्जे विज्जे साफ करायचे मला. सज्जे पण ही 1 5 लाईन पैसे भेटू दे. मी हे रफ वया आहे, कोरे पेजेस कॅश फेकून द्यायचे. काय हे बघ एक घातला नको असं घातलं. पूर्ण घाल ना, पूर्ण घाल. अनाडी बोल बोल, पुढचं बोलून घे. अनाडी असती तर तुला बोलली असती. डब्बू असतो, डब्बू मी डब्बू. चला पटापट करा, क्लासचा टाइम होत आलाय. रद्दीचे पैसे मला का? माझे बुक्स, माझे पैसे. तू कोणा बुक्स देणार नाहीस? तुझ्या नोटबुक कोणाला देणार नाही पैसे. अरे पण कोणाला तरी ज्ञान भेटेल त्यातून. आम्ही द्यायचो, आम्ही विकायचो. म्हणजे आम्ही ना हाफ अमाऊंटला विकायचो वया त्यावेळेस. अरे तो काळच वेगळा होता की हाफ अमाऊंट. म्हणजे आता एक जर नोटबुक आपली ह्याला असेल ना, नोटबुक नाही
बुक आपली जर 50 रुपयाला असेल ना तर आम्ही 20-25 रुपयाला द्यायचो दुसऱ्याला, आणि दुसऱ्यांच्या पण तशाच किमती घ्यायचो आम्ही, माहिती म्हणजे पैसे पण वाचायचे आणि दुसऱ्याला पण उपयोग व्हायचा त्याचा. आणि त्यावेळेस ना चेंज नाही व्हायचा सिलेबस, सेमच असायचा सिलेबस. आता ह्या वर्षी जो सिलेबस आहे ना तो तुमचा असं कधी कधी चेंज होतो, आमचा चेंज नाही व्हायचा. सिलेबस असतो ना आपलं, सिलेबस मीन्स पोर्शन असतो ना अभ्यासाचा. आता टॉपिक आहे एखादा, एखादा लेसन आहे, तो चेंज नाही व्हायचा, तेव्हा सेम असायचा. मग आम्ही ना दुसऱ्यांना विकायचो ते. अच्छा, पैसे भेटायचे मग आम्हाला. आणि त्यातच नवीन घ्यायचो, खायचो नाही आम्ही, त्यातच नवीन घ्यायचो. कवर घातले माहिती, व्यवस्थित घातले, छान आहेत. एवढी हेल्प केली मुलांनी तरी भरपूर असते, कारण त्याची मोठी हेल्प मी करायला घेतली. 2-3 दिवस नाही वेळच नाही भेटला आम्हाला हे करायला, म्हणून जरा काम वाढलं. हा मी सांगितलं मम्मी, मी करते मी करतो, नाही दिले तुला. हे तू केलं असत, हे ना हे केलं असत, तू तेच करतेस ना. तेच तर करते, मग काय करते जसं मी सगळंच करतोय. ह्या बुक्स आहेत ना, कोणाला तरी दे, काहीतरी उपयोग होऊ दे कोणाला तरी. माझी हँडरायटिंग वाला फोर्थला कोण असेल तर त्यांना विचार आणि त्यांना दे, कोण असेल फोर्थला तर सांगा आम्हाला. इथे पाली मधलं आम्ही देऊ. पूर्ण भरलेली आहे त्याची बुक, अशा अर्धवट पण ठेवूयात ना. काय काय पेजेस लिहिलेले नाही आहेत इंग्लिशचे वगैरे, ते ओरडून ओरडून त्याकडनं करून घ्यायला लागतो आम्हाला. चल कवर घाल, पूर्ण कवर घालून झाल्यानंतर दाखवतो तुम्हाला कसं सेट केलंय वगैरे ते, कारण हे खूपच घाण पद्धतीने झालंय. आता सगळे विराचे पण ठेवायचे होते, विराचे आज बहुतेक कवर घालायला वेळ नाही भेटणार, जेवढे भेटतील तेवढे घालून घेऊ पटापट. ओके ना, चल पटकन करतो. नको आता बाकीचे उद्या, आता मला परत जेवण पण करायचंय, कारण मग अशी शेव्या केल्या नाही, ड्रायफ्रुट्स त्यांनी आणले नव्हते ना, आता येताना त्यांना सांगते आणायला, तर शेव्या आता नंतरच करणार आहे. आता बघते काय करायचं ते, पण शेव्या तर आता करून घेते, कारण हनुमान जयंती आहे, काहीतरी गोड घरात बनला पाहिजे, आणि चैत्र पौर्णिमा पण आहे, म्हणून मी आता करून घेते आपल्या घरात गोड बनवलंच हवं त्याच्या. आणि ह्याच्या बर्थडेला नेमकी आले चतुर्थी, तर ह्याच्या आवडीचे पदार्थ पण मला बनवता नाही येणार खायला, बहुतेक सोमवारी बनवायला लागते, कारण मी दरवेळेस त्याचा बर्थडे असला ना सकाळी त्याला आवडणारी पूर्ण थाळी बनवते. गेल्या वर्षीची जर व्हिडिओ असली ना तर पण गेल्या वर्षीची जी ह्याची जर थाळीचा फोटो किंवा व्हिडिओ काढली असेल ना तर ते त्याच्या बर्थडेच्या दिवशी मी नक्की टाकेन शॉर्टला. बघा बियांची किती मजा असते, आणि किती पदार्थ बनवलेले रे, 10-5 भरपूर पदार्थ बनवलेले मी, अशी पूर्ण थाळीच भरलेली होती. ते फोटो बहुतेक असतील तर ते मी त्याच्या बर्थडेच्या वेळेस ना आदल्या दिवशी किंवा त्या दिवशी नक्की शॉर्टला टाकेन, तुम्ही नक्की बघा आणि मला कमेंट करून पण सांगा कसं वाटलं ते. खरं तर आता पटकन हे करून घेते आणि थोड्या वेळाने दाखवते तुम्हाला कसं सेट केले ते. मॅडम आलेत केस कापून, कामं वाढवत आहेत. अगं त्या टॉवेलला कुठं पुसते, सगळे काढायला झाले, कपड्यांच्या घड्या घालायचे आहेत. बघू तुझे हेअरकट दाखव, अय इकडं बघू ना, आंघोळीला चला, हेअरकट दाखव लवकर, माझ्याकडे बघ, अय्या चकोटी बसलाय मागे बघ, तो बघ हेअरकट बघू तुझी, थोडीच उडवलीत ना साईड साईडनी, थोडीच उडवले ना के बो बांधण्यासाठी. पोनीटेल येईल ना, पोनीटेल मग तिथं बसायचं नाही, बाहेर उठ जा आंघोळीला, आंघोळीला जा. ही एवढी ना रद्दी निघाले, हे येणार आहेत, कोणाला जर हवे असतील तर देणार आहे, आणि पार्टी आहे, आणि थोडंसं एक्स्ट्रा सामान निघालं आहे, कोणाला तरी असं ना पार्टी वगैरे भट्टीवर देता येईल मुलांना, त्यासाठी काढून ठेवले बाजूला. आणि खंड असा साफ केला आहे, इकडे विहानचे बुक्स आहेत, इथं विराचे आहेत, इथं एक्स्ट्रा गेल्या वर्षीचे थोडेसे बुक्स राहिलेले ना अर्धे आहेत त्यात पेजेस, तर त्यात विहानला ना हे करता येईल, म्हणजे कधी एक्झाम वगैरे असल्यामुळे मला पेपर वगैरे काढता येईल म्हणून ठेवले.
ह्यात विहानने ना विहानी ह्यांनी मला ग्रीटिंग्स दिलेले किंवा मी त्यांना दिलेले ते सगळे जपून ठेवलेत. ह्याच्यात विहानचं वर्कशीटला काय नाही काय डेकोरेशन्स डेकोरेटिव्ह वस्तू लागतात ना त्या आहेत सगळ्या. आणि हा इतना आहे ना तो सगळा माझ्या आवडीचा विषय आहे, कारण माझी कवितांची बुक स्लॅम बुक ह्यांची स्लॅम बुक असं सगळं तिथं ठेवलं आहे. आणि त्याचे सगळे पाऊचमध्ये वगैरे असे ठेवून दिलेत मी वस्तू, म्हणजे कलर वगैरे जेवढ्या असतील ना पेन्सिल्स, परत पट्ट्या अशा 5-6 आहेत, भरपूर आहेत तिथं पट्ट्या, बघा खूप आहेत पट्ट्या, तर त्या ठेवून दिल्या स्केल इथं. आणि ह्या बाजूला ना लक्ष्मीपूजनला वही वगैरे लागते ना मला दरवर्षी आणते ना ती ठेवले. आणि खालती विहानवीराच्या फाईल्स आहेत, असा सेट केला आहे. मला ना प्रत्येक विषयाला असे कलरचे क्राफ्ट पेपर लावायला लागतात, म्हणजे सब्जेक्ट जसे असतील ना तसे कलर्स असतात, आणि त्याच्यावर प्लॅस्टिक हे लावायला लागतं, आपला कवर असतो तो. विहानने ना दोनच नोटबुकला कवर घातले, कारण 6 टायमिंग होत चाललेला ना त्या क्लासचा, मग तो तिकडं गेला निघून. विरा हेअरकट दाखव तुझी, जास्त नाही केस तिची कापली, ते त्यांना तिचे पोनीटेल्सच खूप आवडतात त्याच्यामुळे. आता 7 गेलेत आणि मी एकीकडं ना पुलाव भात करते आणि शेव्या करायला घेते, कारण शेव्या ना सकाळी करायच्या राहून गेल्या माझ्या, त्याच्यामुळे मी त्या घरी पण गेलेले ना. आता इथं पटकन करून तुम्हाला दाखवते. पुलाव भात बनवताना 7-8 काजू मी थोडेसे फ्राय करून घेणार आहे. अर्ध्या म्हणजे अर्धा कप असतो ना आपला तेवढा तेल घेतलाय मी, त्यात आता छान फ्राय करून घेते. थोडासा लालसर कलर येईपर्यंत फ्राय करायचं. आता त्याच्यामध्ये ना सगळे खडे मसाले टाकते, एक वेलची, थोडं बारीक करते गॅस, दालचिनी आणि 3 वेलची, छान फ्राय करून घेते. त्याच्यामध्ये जिरा टाकते मी आता. आणि बारीक कापलेला कांदा टाकते आता. आणि ह्या 3-4 लाल मिरच्या वरचं देठ काढून टाकायचं. छान परतून घ्यायचं याच्यामध्ये. त्यात साधारण 1 ना आलं लसणाची पेस्ट टाकते मी, ते पण त्यात छान मिक्स करून घ्यायची. आता त्यात टाकते साधारण 1 मीठ, तो पण त्यात एकजीव करून घेते जेणेकरून कांदा लवकर कोंबेल. त्यासाठी प्रोसेस आहे ना कांदा हलवायची, फास्ट गॅसमध्येच करायची, स्लो नाही करायचं. तर परत मीठ नाही टाकणार आहे मी, रेडिश रंग यायला लागला ना कांद्याला की त्यामध्ये टोमॅटो टाकणार आहे मी एक, नंतर छान नरम करून घेणार आहे त्यामध्ये. आपल्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील ना त्या टाकायच्या. ह्यात मी फ्लावर आणि बटाटा टाकते आता, ते थोडं शिजून द्यायचं. तांदूळ आहेत ना मी असे अर्धा तास बाजूला ठेवलेत, बासमती राईस घेतलं इंडिया गेटचं, तर ते साधारण 300 आसपास मी घेतले. आणि ते छान असे 3-4 धुवून ना त्याच्यात पाणी जेवढं सोक होईल ना तिथपर्यंत ठेवलेत, म्हणजे ते असे पूर्ण त्यापर्यंत भिजले जातील असं पाणी टाकलं आहे त्याच्यामध्ये. आणि एक बाजूला हे ह्याच्यावर आता मी ना झाकण ठेवते, थोडं 5 ठेवून देते त्याला. आणि हे बघा विरा आले, तिला घेऊन घेऊन करायला लागतं, तिचं मत असतं मला घे हो ना विरा थोडा वेळ घे मला असं असतं तिचं उठल्यावर. तर हे 5 असं झाकण ठेवून दिलंय मी जेणेकरून बटाटा आणि फ्लावर छान शिजेल. तिला घेऊनच मी एकीकडे ना पुलाव भात करता करता शेव्या पण करून घेते. हे बघा एकीकडे आता मी हे ठेवलं आहे, साधारण 2-3 मी तूप घेतलं आहे. आणि हे आता शेव्या ॲड करते त्याच्यामध्ये, हाफ टाकणार आहे एवढं मी, सगळ्या नाही करणार आहे.
नंतर ह्यांना टिफिनला कधीतरी करून देऊ, कारण आता खाणारे आम्ही तिघंच आहोत. थोडे परतून घेते ते मंदाचेवर. आता या शेवयामध्ये ना मी दूध ॲड करते. मी त्यासाठी पुलाव घास बाजूला काढून ठेवला आणि हा थोडं टाकते त्याच्यामध्ये. ते छान गोल्डन ब्राऊन झालेले हे शेवया, तर त्याच्यामध्ये हे टाकलं साधारण 1/2 लिटर. आणि थोडंसं ते त्यात एक ज्यूस झाल्या होत्या ड्रायफ्रूट टाकणारे. आता ह्याच्यामध्येच ना साधारण 1/2 वाटी थोडी ठेवते साखर, 1/2 वाटी साखर टाकते मी. छान एकजीव करून घेते. आमच्याकडे शेवया ना सगळ्यांनाच आवडतं, सगळेच गोड पदार्थ आवडतात केल्यावर. छान हलवून घेते ते आणि त्यामध्ये स्वतःना हे मी कट केले ड्रायफ्रूट, 4-5 काजू बदाम, 4-5 आणि मनुका, ते छान एकजीव करून घेते. साधारण 5-1 मिनिटं झाले. आता मी जर टाकते मटार. तुमच्याकडे गाजर असेल, शिमला मिरची असेल, सगळं टाकू शकता. मी माझ्याकडे जे अवेलेबल आहे त्यामध्ये करते आता. आणि त्यामध्ये स्वतःला मॅगी मसाला टाकते. हा एवढा पाऊच असतो ना तेवढा टाकते. मी थोडासा मसाला पण ॲड करत असते, ज्यात 1/2 चमचा मसाला पण टाकणार आहे. इकडं शेव्या पण होत आहे. थोडा दूध ॲड करते अजून त्यात. हे थोडं शिजलं आहे. आता त्यात हा सोक केलेला राईस टाकते मी आणि तो पाण्यासकट टाकून द्यायचा. त्यात एवढं पाणी असेल ना त्यासकट टाकून द्यायचं आणि छान हलवून घ्यायचं. आणि तुम्ही जेवढे तांदूळ घेतलेले ना तेवढंच पाणी त्याच्यामध्ये टाकून झाकून ठेवायचं. थोडंसं आधी कमी टाका, कारण तांदळाचं पण आधीचं पण आपण पाणी घेतलं आहे ना त्याच्यामध्ये म्हणून. आता हे साधारण 10-15 मिनिटं ठेवून द्यायचं झाकून. थोडंसं हाय हीटवर, एकदम मिडियम नाही. शेवया पण आपल्या झाल्या आहेत. गरम हवं असते तुम्ही गरम घ्या, नाही तर थंड करून घेऊ शकता. थोडंसं ह्याच्यात किंचित मीठ टाकणार आहे, पण मी शेवटला टाकले ते. बाप्पाला नैवेद्य दाखवलं शेवयांचं ना. विदा जे जे कर, जे जे कर. मॅडमना शेवया खायचे आहेत. बाप्पाचं नैवेद्य नेहमी तिलाच देत असते, तर आता ते दाखवलं लगेच मी झाल्या आल्या, जेणेकरून तिलाही बघा अशा झाल्यात शेवया. ना विरा छान आहेत ना. मग आता विरा लगेच खाऊन घेईन. मॅडमने सोफ्यावर घाण केली आणि तसं पण ना सोफा कवर धुवायला टाकायचाच होता, मग तो सगळा आता चेंज केला आहे सगळं ते. तर आता विरा शेवया खाते. हे बघा खूप आवडतं, खूप म्हणजे खूप आवडतं तिला ना. खा, थोडं गरम आहे बाबा. मी भरू. ओके चल मी भरू. बस एन्जॉय ना. तर आपला मॅगी पुलाव भात तयार आहे. पटकन आणि झटपट होणारी रेसिपी आहे ही, नक्की ट्राय करा. तर जेवणाचा ना असा मस्त बेत आहे संध्याकाळचा. मॅगी पुलाव भात आणि शेविया आंबा सॅलेड या सगळ्यांनी जेवायला मस्त. आता होते रात्रीचे 10 आणि आमचं जेवण वगैरे सगळं झालं 9:30 वाजता. आणि पुलाव भात आणि शेव्या खूप टेस्टी झालेल्या, त्याच्यामुळे ना गोड काय असं आपण रात्री वगैरे खाल्लं ना की झोप लगेच यायला लागते. तर विरा आणि विराच्या पप्पाला झोपायला गेले, विरा झोपले ऑलमोस्ट आता. तर आता व्हिडिओ करते मी इथेच एंड. तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.